हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। लॉकडाऊन नियम शिथिल होताच नाशिककर कोरोनाला विसरले। बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली मोठी गर्दी। दुकानातील गर्दी आणि वाहनांच्या रांगांकडे प्रशासनानं मात्र केला कानाडोळा। बारीक सारीक गोष्टींचं राजकारण करण्यापेक्षा कोरोना रुग्णांच्या पाठीमागे उभं राहा, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा खासदार सुजय विखेंना सल्ला। दुसरी लाट ओसरल्यावर खासदारांचं राहुलीत आगमन झाल्याचीही केली टीका। वाढत्या इंधन दरवाढीचा वाहन चालकांना बसतोय फटका। संगमनेरच्या तळेगाव दिघेत पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या टँकरमधून 250 लिटर डिझेलची चोरी। तर तालुक्यातील कासारेत शेतकऱ्याच्या घरी अज्ञातांकडून घरफोडी। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांचा ऐवज लंपास। कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फर्निचर मॉलवर कोपरगाव नगरपालिकेकडून कारवाई। शहरातील कोठारी फर्निचर मॉल 7 दिवसांसाठी सील। नागरिकांनी नियम पाळण्याचे उपमुख्याधिकारी गोर्डेनचे आवाहन। आणि कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं नाशकात काही खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यास दिला जातोय नकार। रुग्णसेवा नाकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकारी सूरज मांढरेंचा इशारा।